कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने स्पष्ट किया है कि विधान परिषद की नागपुर स्थानीय निकाय सीट का उम्मीदवार एन समय पर बदलना कांग्रेस की रणनीति थी। उन्होंने स्पष्ट कहा कि किसी को उम्मीदवार बनाना अथवा उसे बदलना कांग्रेस ही तय करती है। उम्मीदवार बदलने पर उन्हें बेबस कहने पर भाजपा प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुले पर निशाना साधते हुए पटोले ने कहा कि वे उनका त्याग पत्र मांगने एवं कांग्रेस पर आरोप लगाने वाले कौन होते हैं। ज्ञात हो कि विधान परिषद के स्थानीय निकाय चुनाव में कांग्रेस के एक मंत्री के दबाव पर भाजपा से कांग्रेस में गए छोटू भोयर जो उम्मीदवार थे उन्हें एन समय पर बदल कर कांग्रेस ने निर्दलीय उम्मीदवार मंगेश राउत को अपना समर्थन दिया था, जिसके बाद बावनकुले ने इस पर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष को इस्तीफा देने की मांग की थी। चंद्रशेखर बावनकुले ने आरोप लगाया था कि जिले के दो मंत्रियों के दबाव में आकर पटोले ने एन समय में प्रत्याशी बदला है। उन्होंने इनके इस्तीफे की मांग भी की थी। नागपुर पहुंचे पटोले ने इस पर कहा कि ये कांग्रेस की रणनीति थी जो समय पर उम्मीदवार बदल दिया। बावनकुले, मेरा इस्तीफा मांगने वाले आखिर होते हैं कौन? जी कहीं आज अस्वस्थता भाजपमध्ये निर्माण झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं वाचाळ वाक्यता भाजपकडून दोन दिवसाच्या पहिले झाली त्याचं कारणच आपण पाहतो की त्यांची जी अवस्था आहे ती खराब आहे, म्हणून वरचं डोकंच खाली झाल्यासारखं परवा ते बोलत होते। त्यामुळे उद्या निकाल आहे, उद्या निकाल आल्यानंतर कळेल की वस्तुस्थिती काय। आणि एक बघा, आम्ही सुरुवातीला सांगितलं की 80 मतं आमची कमी असताना आम्ही ही निवडणूक लढतो आहे आणि त्याच्यामुळे जिंकण्याचा दावा आज आम्ही करणं हे काही बरोबर नाही, पण उद्या आम्ही जिंकलो तर भाजपची अवस्था काय असेल, कारण की आपण पाहिलं की संदीप जोशीच्या निवडणुकीमध्ये जी काही परिस्थिती भाजपची त्या काळामध्ये झाली ती आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। आणि उद्याची निवडणूक समजा जे काही आमची स्ट्रॅटेजी होती त्याची ती स्ट्रॅटेजी आमची सक्सेस झाली आणि आम्ही जिंकलो तर निश्चितपणे भाजपची अवस्था नागपुरात काय असेल, कारण की नागपूर जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्येही ती अवस्था झाली भाजपची आणि उद्याच्या एवढे मतं त्यांच्याजवळ जास्त असताना आम्ही जिंकू, निश्चितपणे आमची स्ट्रॅटेजी उपयोगात आली असं आम्ही मान्य करतो।